आजच्या आज दाखल करा नाही तर तिसऱ्या दिवशी मग असं सांगू नका की आमच्या विरुद्ध तुम्ही कस काय केले. काका तुम्ही शेवटी कुटुंब प्रमुख आहे. जर सत्तेत बसलेले लोक जर भ्रष्टाचार करत असल तर प्रशासनाचं काम आहे की सत्तेत बसलेले लोक उघड्या डोळ्याने जर असं लुटालूट करत असल. आज काय होतोय महापौराला त्रास होतोय का 11 खेड्यातल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही म्हणून ते लोक तुम्हाला काम करता येत नाही. आहे ते एक तर पहिले स्टाफ कमी सगळे लोक त्या लोकांचे ते रिव्हिजन बॅनर खाली करा हो ए पेपर खाली करा पेपर खाली कर पेपर खाली कर पेपर हा इकडे पाहा शिवसेना महानगराच्या माध्यमातून धुळे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. बडगुजर प्लॉटमध्ये अंबिका मित्र मंडळ ते वखारीपर्यंतचा जो रोड आहे तो डांबरी रोड 4 महिन्यापूर्वी झाला. आत्ताच त्याचे 20 का 22 लाख रुपये 4 दिवसापूर्वी धनादेश काढण्यात आला आणि विद्यमान महापौर आणि पिता पुत्र आणि तो ठेकेदार आणि त्या परिसरातला इंजिनियर वर्षर या सगळ्यांनी मिळून 4 महिन्यापूर्वी झालेला रोड खोदून टाकला. आयुक्तांना प्रामुख्याने तीच मागणी केलेली आहे की या पिता पुत्र महापौरांवर तो वर्षर आहे त्या भागातला त्याच्यावर जो ठेकेदार आहे ज्याने ते रस्ते खोदले त्याच्यावर जर गुन्हा 2 दिवसाच्या आत महापालिकाच्या आयुक्तांनी नाही जर गुन्हा दाखल केला तर 2 ते 3 दिवसाच्या आत हायकोर्टाविरुद्ध या प्रकरणामध्ये वेळोवेळी आयुक्तांना निदर्शनात आणून सुद्धा आयुक्तांनी या पिता पुत्र महापौर आणि ते सगळ्यांना पाठीशी घालायचं काम केलं म्हणून यांना देखील या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा असं हायकोर्टामध्ये रिट शिवसेनेच्या माध्यमातून दाखल करू. जय हिंद. महापौरांनी सूचित केल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकास शुल्क अंतर्गत जवळपास 1.5 कोटीचा रस्ता हा मंजूर करण्यात आला आहे. परंतु याच रस्त्यात किरण जोंधळे यांच्या घरापासून पुढं हा रस्ता 3 महिन्यापूर्वी करण्यात आलेला आहे आणि त्याचं बिल आधा हे 15 दिवसापूर्वी जवळजवळ 22 ते 25 लाखाचं आधा करण्यात आलेलं आहे आणि तो रस्ता या विकास शुल्कच्या येणाऱ्या रस्त्यामुळे खोदून अक्षरशः त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली. परंतु जर एखादा ठेका आधीला गेला आणि त्याचं काम जर केलं गेलं रस्त्याचं तर कमीत कमी 3 वर्ष लायबिलिटी ही ठेकेदाराची असते म्हणजे तो रस्ता दुरुस्त करण्याचा 3 वर्षापर्यंत ठेकेदाराची जबाबदारी असते. परंतु पदाचा दुरुपयोग करून व भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी जवळपास 22 ते 25 कोटी लाखाचा रस्ता हा खोदून अक्षरशः त्या ठिकाणाहून नेण्यात आला आहे म्हणजेच रस्ता चोरीला गेलेला आहे. माझा आरोप आहे की पदाचा दुरुपयोग करून माननीय महापौरांनी ते काम केलेलं आहे. यापूर्वीसुद्धा मी बोललो होतो की भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी आवाज उठवेल आणि हे भ्रष्टाचाराचा हा एक कळस आहे असं माझं मत आहे.